नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील वारजमाळवाडीत गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वारजमाळवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार गणेश उर्फ गुड्ड्या पटेकर, त्याचा मित्र चिक्या जगताप व त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी सोनू रमेश शिंदे यांनी वारजमाळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार वारजे येथील रामनगर मधील शिवाजी चौकात रविवारी दुपारी 4:30 घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पटेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सोनू शिंदे हा रविवारी सकाळी जात असताना त्यांच्या गाडीचा धक्का चिक्या जगताप याला लागला. त्याच्यावरून त्यांच्यात वादावादी झाली होती. शिंदे हा दुपारी 4:30 शिवाजी चौकातून जात असताना गणेश पटेकर याने त्याला अडवले. सकाळी काय म्हणत होतास असे म्हणून शिवीगाळ करून त्याच्या जवळील शर्टात पाठीमागे दडविलेला कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्याने तो चुकवला तेव्हा इतर आरोपीने लाकडी बांबूने फिर्यादीच्या पाठीवर मारले. फिर्यादी वार चुकवण्यासाठी पळून जाऊ लागला तेव्हा त्याच्याबरोबर यश चव्हाणही पळून जाऊ लागला. गणेश पटेकर याने त्याच्या हातातील कोयत्याने चव्हाण याच्या डोक्यात कोयता मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या मदतीला येणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जाऊन परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पडवळ पुढील तपास करतात.